कोष्टी समाजाची प्रगती साधायची असेल तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मत गुळे दगडूळ मठाधीश बसवराज पट्टाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केलं. श्री मद्वीर शैव पट्टशाली कोष्टी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी गुळे दगुड्ड मठाधीश महास्वामी बसवराज पट्टाचार्य बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष गुड्डप्पा पंचे, मल्लीनाथ भावे, रेवणसिद्ध अंटत, अरुण मेणसे, लीलावती बाळी, विमल जेवरे, रावसाहेब शहाणे, विजयकुमार कुडले यांची प्रमुख उपस्थिती होती. महास्वामी बसवराज पट्टाचार्य पुढे म्हणाले की आपल्या समाजातील प्रत्येकाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती झाली पाहिजे. या मेळाव्यात शिवशरण जोजन अक्कलकोट, रावसाहेब शहाणे पाटील सोलापूर, काशीनाथ भदगुंडकी, अनुपम कौदे, शिवगुंडे, वीरभद्रप्पा जोजन आदी वक्त्यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान झालं. व्याख्यानानंतर समाजातील मान्यवरांची खुली चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश सालेगाव, सिद्धेश्वर अंटद, शिवशरण बब्बे, सुनील धरणे, राजू रुद्दे, सतीश नन्ना, गुरुराज मेणसे, गणेश विभूते, परमेश्वर सालेगाव, सिद्धेश्वर हलकुडे, इरेश बेळे, प्रकाश पंचे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजशेखर विजापुरे यांनी तर आभार अरुण मेणसे यांनी मानले. राज्यस्तरीय जे पदाधिकाऱ्यांचं हे अधिवेशन परिषद जी आहे त्या परिषदेचा उद्देश म्हणजे आमच्या समाजाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे फॅमिलीज आहेत, जेवढे मेंबर्स आहेत, त्यांचं पूर्ण डिटेल इथं आणता यायला पाहिजे या वेबसाईटवरती. हा आमचा उद्देश आहे. त्यात त्याला हे करत असताना मग एकमेकाचं कोऑपरेशनची गरज आहे. त्यामुळे ही परिषद परिषदेचा उद्देश आहे.